एक जुलै डॉक्टर्स डे निमित्त समाजसेवेचा विडा उचललेले ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर विकास आमटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवर तसेच डॉक्टर्स या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. डॉक्टर बाबा आमटे यांनी आनंदवन नावाची जी अद्भुत दुनिया निर्माण केली त्या दुनियेचे विकास आमटे हे सूत्रधार. आनंदवन म्हणजे बाबा आमटेंनी आरंभलेलं कुष्ठकार्य, एवढी सर्वसामान्यांच्या लेखी ओळख आहे. खर तर कुष्ठकार्यापलीकडे अनेक क्षेत्रांमध्ये आनंदवनाने पायाभूत आणि दिशादर्शक असं काम केलं आहे आणि या कामासाठी उत्तम अशी साथ म्हणजे डॉक्टर विकास आमटे. त्यांचे हेच कार्य जगातील डॉक्टरांसाठी एक प्रेरणास्थान बनलं आहे. संपूर्ण कुष्ठरोग्यांना त्यांनी आपल्या कुटुंबात सामावून घेतले. कुष्ठरोग्यांना आमटे कुटुंबाने आई वडिलांप्रमाणे सांभाळले. त्यांच्या याच वाखाणण्या जोग्या कार्याला उजाळा देत डॉक्टर डे निमित्त शिर्डीत साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था आणि इंडियन मेडिकल असोसिएशन शिर्डी व राहता यांच्या संयुक्त विद्यमानाने नवीन प्रसादालय सभागृहात डॉक्टर विकास आमटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तर सर्व उपस्थितांना डॉक्टर आमटे यांनी आपल्या आयुष्यातील जीवनकार्याच्या आठवणींना उजाळा देत उत्तम असे मार्गदर्शन केले. ते काय झाले मला भूक लागली, गटाला भूक लागली, सगळ्यांना भूक लागली. तुम्ही जो भूक लागली तुम्ही आईकडे जाता, बायकोकडे जाता, हॉटेलला जाता, हॉस्टेलला जाता, भूक लागल्यानंतर कोणी कर्मचाऱ्याकडे जात. 1990 अशी असाच दिवस या स्टार्टअप माझ्या प्रदेशात झाला. मी वेस्ट कल्चर आले युरोपाच्या म्हणजे la
सुंदर स्मार्ट विलेज आम्ही डिक्लेअर करतो आहे. पहिलं स्मार्ट विलेज 14 रुपये सगळ्या शहराचा जिल्हा आहे. पण आम्ही कामाचं वाटणार आहे वॉटर पॉवर पासून काही इन्शुरन्स नाही, बचत गट नाही, राष्ट्रपुरुषांचे फोटो नाही. आम्ही काय दुसऱ्या बदल वाटणार असतो अण्णा हजार म्हणून याला बोलत एकलव्य विद्यापीठ म्हणतात. सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला तर ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर आमटे यांचा टाळ्यांच्या गजरात सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, विश्वस्त सचिन तांबे, नगराध्यक्षा योगिता शेळके, माजी नगराध्यक्षा अनिता जगताप, नगरसेविका वंदना गोंदकर, सर्व सन्माननीय डॉक्टर्स तसेच कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी या व्याख्यानासाठी आवर्जून उपस्थित होते तर डॉक्टर डेचा सोहळा उत्साहात संपन्न करण्यात आलाय. आमच्या तिथे होता आम्ही तिथे गेले 2 दिवस आम्ही सर्व आहे ऑफिसर्स
मला एक जाणीव आहे की आपण
ग्रामीण भागामध्ये डॉक्टरांना देवाच्या स्वरूपात बघितलं जायचं किंबहुना डॉक्टर म्हणजे देवाच्या ठिकाणी त्यांना मानलं जायचं. अशा प्रकारची आपली ही संस्कृती आहे आणि त्याचा प्रत्यंतर घड्याळ आपण जेव्हा आनंद मानला जाऊ त्यावेळेस आपल्याला बघायला मिळतो. समजून तुमच्यापेक्षा मी निश्चित भाग्यवान आहे असं मी समजतो. त्याचं कारण आदरणीय केंद्रपाशी बाबासाहेबांचा आशीर्वाद मी घेतलेला आहे. आदरणीय नेतृत्व साधारणचा आशीर्वाद मी घेतलेला आहे आणि मी आमदार असताना प्रत्येक वर्षी आनंद मानला जाऊ काम बघित केलं आहे. आणि या निमित्तानं आपल्या साहेबांचा आणि माझं तशा अर्थात तुम्ही ओळख होती परंतु आता त्या ओळखी तर नाता आमचं ऋणाबंधनामुळे मला झालेलं आहे. म्हणून मला आनंद मनाबद्दल आदरणीय बाबासाहेबांच्याबद्दल जी दुधामध्ये चालवलेली आदरणीय आदरणीय इकडचे आपले त्यांच्याबद्दल एक वेगळी आत्मीयता आहे. आणि म्हणून या निमित्तानं मी बाकी सगळे कामं सोडून बाकी सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून या कार्यक्रमाकडे उपस्थित आहे. बंधू खऱ्या अर्थानं जर सांगायचं म्हणलं तर आपले साईबाबा साईबाबांनी त्यांच्या कार्यक्रमामध्ये काय काम केलं तर साईबाबांनी जे भोगलेलं आहे त्यांना अन्न दिलं काम केलं आणि जे आदरले प्रसाद बाबांनी वचाटले आहे त्यांची सेवा कृष्ण करून ते आदर भरले त्यांचं काम साईबाबांनी केलं. मला वाटतं तो आदर्श आदरणीय विशेष आहे आणि म्हणून मला त्यांच्याबद्दल एक वेगळी आत्मीयता आणि प्रेम आहे.
प्रतिनिधी ललित।